आता चष्मा मिळणार लोणवर. स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स कणकवली, जामसंडे, देवगड. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच चष्म्यावर धमाकेदार ऑफर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच चष्म्यावर धमाकेदार ऑफर. लोनवर चष्मा, बजाज फायनान्स EMI ऑफर. एकदा आवर्जून भेट द्या. फेस्टिवल ऑफर, चष्मा फक्त 599 पासून पुढे, गॉगल 199 रुपयापासून पुढे. आमचा पत्ता सनराईज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली. संपर्क 8410190019 आणि 9673736459. गोपटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, जामसंडे, देवगड रोड, जामसंडे. प्रोप्रायटर मायबाप एंटरप्राइजेस. अटी आणि शर्ती लागू. अनुभवी नेत्रचिकित्सक आणि कम्प्युटरद्वारे अचूक नेत्र तपासणी. आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा, शिरोडा आणि आरोंदा. जिल्हा परिषद शाळा ओटव नांदगाव येथे आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सावित्री परब, शांताराम गोसावी, अशोक मांजरेकर, उज्ज्वला मांजरेकर यांनी बालपणातील खेळ, लहानपणी खाल्लं गेलेलं अन्न, कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसताना लहानाचे मोठे कसे झालो याबाबत मार्गदर्शन केले. कुटुंब व्यवस्था अबाधित रहावी यासाठी शासनाच्या वतीने प्रत्येक शाळेमध्ये आजी आजोबांचा सन्मान करून त्यांनी केलेले संस्कार बाळकडू आताच्या मुलांना मिळावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आजी आजोबा दिवस शाळेत साजरा करा असा निर्णय घेण्यात आला आहे. लहानाचे मोठे केलेली मुले आपल्याला वृद्धाश्रमात टाकून वेगळे होतात यावर कुठेतरी आळा बसावा हाही एक उद्देश यामागे आहे. या कार्यक्रमामध्ये सावित्री परब, शांताराम गोसावी, अशोक मांजरेकर, उज्ज्वला मांजरेकर आदींनी सहभाग घेतला. सावित्री परब या आजीने अभ्यासक्रमात असलेले श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता मुलांसमोर सादर केली. यावेळी राजश्री धुमाळ, नार्वेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परब मॅडम, बांदिवडेकर, शांताराम गोसावी यांनी विद्यार्थ्यांना विठी दांडू कशी करावी याचेही प्रात्यक्षिक करून दाखविले. आम्ही शाळेत जात होते तर आम्हाला वाटते का दप्तरची आणि आम्ही पिशवी घेऊन दप्तरात जायचं आणि सातवी पर्यंत आम्ही शिकलो ही अर्ध किमतीची पुस्तकं वया घेऊन ह्या पुस्तकं घेऊन आम्ही शिकलो. अर्ध किमतीची पुस्तकं माहिती ती घेऊन आम्ही शिकलो आणि घरी येऊन आई वडिलांना मदत करायची आणि जाता येताना मग कोणाची पळ काढायची नाही काय ना आपलं घर बदल तर शाळपण हे करायचं आणि आम्ही तुम्ही पुस्तकां दप्तरात असली आम्हाला चप्पल पण नव्हती ते अशा परिस्थिती आम्ही दिवस काढले आणि सातवी पर्यंत आम्ही अशा परिस्थितीत शिक्षण घेतलं शिकला आणि कविता पण आम्हाला होती. श्रावणाची कविता ती मी तुम्हाला म्हणून लागले. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे तोंडकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरणी मून पडे वरती बघता इंद्रधनुता गोप दुयेरी विनलासे मंगल तोरण काय बांधणी नव मंडपी कुणीवासे झाला सासुर्या सास तो सांजा हा तोकडे तर शिखरावर वंस घरावर पिवळे पिवळे ऊन पडे अनाक माला उडता भासे कल्पस्मानाची माळ चिते उतरण येती अवनीवरती ग्रह गोलची एकमते. पहिल्यांदा सर्वांची काही तशी परिस्थिती नव्हती पण हे लगोरी आणि चेंडू वगैरे अशा आम्ही खेळायची आणि आम्हाला नंतर काही अशा अडचणी यायला लागल्या की कोणत्या डोळ्यावर विठी बसली तर तो खेळ बंद करायचा असे मोठे लोक सांगायचे मग आम्ही तो खेळ बंद केला असते. छोटे छोटे खेळ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आजी आजोबांना शाल आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. स्वागत मुख्याध्यापक आनंद तांबे आणि कार्यक्रमाचे निवेदन आणि आभार श्रीमती रुपाली मॅडम यांनी मानले. प्रतिनिधी कोकण नऊ, मसुरे. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नऊ .com.